वीर जवानांनी देशाचे रक्षण तर केले, पण त्याच भारतात आज महिला सुरक्षित आहेत का? आपल्या आया बहिणी मुलींच्या लुटणाऱ्या आबरूचे रक्षण आता कोण करणार? आता आठवतात ते फक्त आणि फक्त छत्रपती शिवाजी महाराज। ऐकताना थोडं खटकेल, ऐकताना थोडं खटकेल, वाटेल हे राज्यात चालले काय, पण दुर्दैवाने इथे नाही सुरक्षित। तर महिला अत्याचारावरती हे सादरीकरण आहे, एक मुलगी आपण तिसऱ्या थरावर पाहतोय, ज्या प्रकारे आजच्या परिस्थिती संदर्भात वर्णन करते आणि महिला बाल अत्याचारा संदर्भात आपल्या समाजानं कशा प्रकारे सादरीकरण करते, मेसेज देण्याचा प्रयत्न आहे आणि बलात्कार थांबले पाहिजेत, बलात्कारांना शिक्षा झाली पाहिजे आणि अशा प्रकारे समाजात राहिलं पाहिजे। महिलांना लहान मुलींना कशा प्रकारे आपण सुरक्षित ठेवलं पाहिजे, महिला भगिनींना एक समाज म्हणून आपण केलं पाहिजे, शिवराज्याचे फक्त धडे वाचले भगिनी घेतलाच नाही। एक मेसेज या शिवशाहीचा विचार चांगला, बदलापूर मध्ये झालेली घटना आणि ज्या प्रकारे अनेक घटनांची माहिती हळूहळू समोर येते, वाईट वाटतं महाराज। आपल्या समाजामध्ये वाईट वाटत, पेपर मधल्या बातम्या वाचून फक्त पाणी डोळ्यामध्ये दाटत, मनातली वृत्ती आपल्या महिला भगिनींना खराब करते, त्यांचं संबंध जीवन आयुष्य बर्बाद करते आणि यासाठी सर्व समाजानं अशा प्रकारे रक्षण करावं आणि महिलांच्या काय मागण्या आहेत इथं ही मुलगी सांगताना त्याला जोरदार टाळ्या, जबरदस्त टाळा इथं या सर्व पुरुष गोविंदा मंडळांकडून आलेल्या आहेत आणि यासाठीच आपण म्हणतो की या गोविंदांमधली जी जाणीव त्यांना झाली आहे किंवा गोविंदांमधली जी महिला प्रती एक संवेदनशीलता आहे किंवा आदर आहे, तो आदर सर्व पुरुषांचा असावा, सर्व पुरुषांमध्ये असावा, अशीच आशा की ह्या सगळ्या महिला भगिनी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।